तर मित्रांनो, वातावरण बघा, आता फुल पाऊस पडणार आहे आणि मागं आपली साईड चालू आहे. साईडवर या, तुम्हाला एकदम माथेरान डोंगरच्या बाजूला तुम्हाला फ्लॅट दाखवतो. आ जाओ, दिखा दूंगा. हो, आम्ही सगळे इथे फिरायला आलोय आता आणि माझी भाची ब्लॉगिंग करते, तिचे पण मी क्लिप टाकणार आहेत. तिचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही तिकडे डोंगरावर चाललोय फिरायला. आणि सॉरी गाईज, कारण मागचे 2-3 संडेला आपला ब्लॉग आला नाही, कारण की थोडा प्रॉब्लेम चालू होता, आजी पण वारली, त्यामुळे ब्लॉग टाकू शकलो नाही. पण आता आपले हर संडेला 1 जसा ब्लॉग आपला अपलोड होतो तसा अपलोड होत राहील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 1K सबस्क्रायबर होतच आलेत. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत राहा. माझी भाची आहे, आता ती पण ब्लॉग करणार आहे, तिचे ब्लॉग मी टाकणार आहे. आणि हा शिव्यांचा ब्लॉगवाला आठवला का चिराग? दादू, काय शिवी येते का या टाइम का विसरला? हा नाही शिव्या तुला आता? आणि आम्ही चाललोय आता डोंगरावर. माझी मम्मी, माझे 2 मामा आणि मम्मी, 1 मावू आणि माझा भाऊ चाललो आहेत आम्ही डोंगरावर. तर चला आपण जाऊया. चला आता आपण जाऊया. रुक 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 भैया, रुक इधर. चल. आणि माझी मावू ब्लॉगर आमचे, ए बोल ना काहीतरी अजून. थांबा, तुम्हाला माझी मावू, ही माझी मावू आणि माझी मम्मी पण दाखवते. अरे हात असं लांब कर ना बाबू. माझी मम्मी सगळ्यांनी बघितले मला. चला आपण जाऊया. मामा या माझा दादा. चाललोय. वातावरण एकदम मस्त आहे, वातावरण भारी आहे. पण जरा असं ढगांकडे बघून तरी असं वाटतो का आम्ही डोंगरावर पोहोचल्यावर पाऊस पडणार आहे नेमका बरोबर. आणि एक तर आम्ही छत्री नाही आणली. छत्री नाही आणली, काय नाही आणली, चाललोय असंच निघलोय. ताईस आपण तिकडे माग आहे, ताई अमित माई. दादू, ए दादू, इथे आमचे खूप बिल्डिंग पण आहेत. मित्रांनो, आपले आपल्या इथे तसं नाही करला ना, तिथं मजा नाही येत आपल्याला, अशी हिरवळ बघायला नाही भेटत. तिथं नुसते केमिकलचं पाणी हे ते भेटतो आपल्याला. म्हणून मी आता ताईकडे आलो इथं नेरलला. इथंशी जरा मस्त म्हणजे मजा येते. बाबू खाली बघा का साप बीप असेल. आपल्या इथं तिकडे लय कंटाळा येतो. आपला म्हणजे काही असला तरी प्रॉपर आपला गाव येतो. पण तिथंशी जेवढी मजा नाही येत ना तेवढं इथं आल्यावर थोडं रिलॅक्स वाटतो. तर मित्रांनो, आता मी आहे ना म्हणजे डेली ब्लॉग टाकण्याचा ट्राय करणार आहे, कारण हर संडेला आपला येतो ब्लॉग. पण हर संडेला नाही, आपण डेली टाकू, कारण आता माझी भाची पण तर ब्लॉगिंग करणार आहे. मग तिचे पण क्लिप ॲड करून मी रोज डेली ब्लॉग करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात फक्त रोजच्या रोज मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वातावरण एकदम भारी आहे, फुल मस्त वाटते इथं. म्हणजे आपल्या इथं नाही भेटत असं बघायला. आपल्या इथं ना नाही एवढी मजा नाही येत. इथंशी जरा मला आहे ना म्हणजे शांत एकटंच बसून राहायला लागतो, म्हणून कंटाळा येतो, कारण की एकटंच बसून वैतागतो शेवटी. मग त्यानंतर काय थोडाफार एन्जॉय म्हणून जरा कधीतरी आलो तर काय नाही, कारण मी पहिले 3 कॉलेजला इथंच होतो ताईकडंच. ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला ना इकडं वाऱ्यालाच होता, तर मी इथंच राहायचो. 3 राहिलो म्हणून आता इच्छा उडली. आता इच्छा नव्हती तिकडे यायची, कारण की 3 राहिलो निश्चय एकटं बसायला लागायचं आहे. आपल्या इथं जसं कुठं पण फिरू शकते, इथं नाही, इथं त्यांचे त्यामुळं कुठं फिरायला नाही भेटत, निसता घरात बसून राहायला लागतो. आम्ही आता चाललोय पुढे. इथे बघा किती छोटा धबधबा आहे. चला पुढे. आणि याचा हात धला, या चिकलाम पळायला लागला. चल ना इधर से, चल ना ले आईचे, काय कर रहे तू? खूप छोटा धबधबा आहे, पाण्यात कसेतरी आलो आहे. चल आम्ही पुढे कसं जाऊ? ए नको जाऊ, ए चला पाऊस आला. चला ए पाला फटाफट पाऊस आला. ए बाबू इथून चल. अरे यार चिखलातूनच गाईस पाऊस चालू झाला आणि आता आम्हाला पळत जायची वारी आली. तेव्हा पाऊस फुल जोरात चालू आहे दादू. आणि आम्ही एकतर छत्री पण नाही आणली. आज मोसा
मौसम बड़ा वान है, बड़ा मस्ताना है आज मौसम। सुर लगे बाबू तू ये गाने बोल ग यार, तू ये गाना, तू ये गाना बोल दादू, ये गाने बोल मस्त। छोटी सी प्यारी सी झाडा खाली थांबून पण भिजतो पूर्ण। अरे यार माझं झाड लिकेज झालाय। अरे ताई ताई ए पागल, पावसात भिजते फुल एन्जॉय। दादू ये ना, ए ये भिजाला ये। अरे घरी कपडे आहे का पण ही पूर्ण भिजली बाबू तो मत याडावलाय। केवड्याच पान तू तो काही जाता फुल भिजते आम्ही एन्जॉय। काय तो वारा काय डोंगर एकदम ओके मध्ये सगळं। ए दादू ये लवकर भिजायला ये लवकर ये ये काय नाही ताप येते ये लवकर। आम्हाला दादू बहुत धीले धीले से चालते है, आले चल ना ले फटाफट। आईचे क्या कर लाए? ए दादू हिंदी बोल ना। अमितला मौसम लईच आवडलाय आजचा। मित्रांनो आम्ही सगळे भिजलो आणि नेमका पाऊस गेलाय। एक फोटो साधा काढून ने दिला आम्हाला की आम्ही दादू आम्ही तिकडून निघलो। ब्लॉगर त्यांना विचारला का? ए रुहानी ब्लॉगर तिची पावडर राखी। मित्रांनो त्या माथेरानच्या डोंगरावर ते ढग किती मस्त वाटतात बघा। हे एकटाच पळत चालले, हे एकटाच एकटाच। ए दादू पाऊस पूर्ण पूर्णपणे पाऊस गेला, वातावरण तर आहे पण आहे पूर्ण गेला। आम्ही म्हणजे आम्हाला भिजवायला चालतो तो खास करून। गाइस मग आम्हाला आता खेकड दिसली आहे तर काय त्यात आणि आम्ही दुसरी एक आहे तिला पण दाखवते तुम्हाला। खूप मोठी आहे, तू इकडे इकडे चल इकडे जाऊया आपण। खूप मोठी आहे ती बघ, ती बघ ती बघ ही बघ।